नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा इमेजचे निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की गुलाब चक्रीवादळापासून तयार झालेला कमी दाबा आता गुजरातवर सरकलेला आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण पूर्णतः कमी झालं आहे या कमीदाबाच्या बाहेरची किनार जळगाव धुळे नंदुरबार औरंगाबाद जालना अहमदनगर नाशिक पुणे ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे मात्र महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता कुठेही नाही भारताच्या भूभागावर समोर आपण बघू शकता की वेलमार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमीदाबाच्या स्वरूपामध्ये गुजरातवर सध्या गुलाब चक्रीवादळाचा अंश आहे त्याच वेळेस एक कलकत्त्याच्या जवळ आता छत्तीसगडवर एक तीव्र कमी दाब आलेला आहे मध्य प्रदेशानंतर हा परत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेने सरकत असल्यामुळे ले। कुठल्याही प्रकारचा मोठ्या पावसाचं वातावरण निर्माण होणार नाही सोशल मीडिया आणि मीडियामधून शाहीन चक्रीवादळाची खूप मोठी चर्चा आहे परंतु हवामान खात्याकडून शाहीन चक्रीवादळासंदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट नाही त्यामुळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही सांगू इच्छितो की कोणतंही तीव्र शाहीन नावाचं चक्रीवादळ सध्या या क्षणी तरी कुठे तयार झालेलं नाही भविष्यात तयार झाल्यानंतर आपण तातडीने त्याचा अपडेट नक्की देऊ समोरील इमेजमध्ये आपण पाहू शकता की सध्या कोकण किनारपट्टीला अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे किनारपट्टीला येत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली होती दुपारी सकाळी ही मुंबई आणि ठाणे परिसरात पालघर परिसरात खूप मोठा पाऊस पडलेला आहे विदर्भात आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात पावसात जोर कमी होता उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस दुपारपर्यंत होता आता हे संपूर्ण क्षेत्र हे गुजरातवर गेलेलं आहे त्याच वेळेस आपण बघू शकता की धनबादजवळ एक तीव्र कमीदाब आलेला आहे यदा कदाचित याची तीव्रता जर वाढली तर याला शाहीन हे नाव दिलं जाऊ शकतं अद्याप हवामान खात्याकडून अशी कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही या तीव्र कमीदाबाचं चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर देखील महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम होण्याची सध्या विशेष शक्यता नाही ते विदर्भापासून जवळ असल्यामुळे विदर्भात पूर्वेकडील भागात थोडाफार परिणाम पावसाचा असू पडू शकतो परंतु वादळाची तीव्रता कुठेही जाणवणार नाही आपण याचा पूर्ण मार्ग जरी तपासला अलाहाबादपर्यंत आल्यानंतर ते मागे सरकत आहे त्याची दिशा बदलते आहे त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही मीडिया आणि सोशल मीडियामधून शाहीन चक्रीवादळासंदर्भात खूप चर्चा होते आहे या कमीदाबाचा वेग वाढणार आहे आणि याला शाहिनी ना। दिले जाण्याची शक्यता खूप आहे परंतु त्याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम विशेष करून होणार नाही हे आपण मात्र खात्रीलायक सांगू शकतो सध्या नंदुरबारच्या पश्चिमी भागात पावसाचा जोर आहे नाशिकच्या पश्चिमी भागात थोडा पाऊस आहे पावसाचा जोर आता कमी झाला आहे त्यामुळे आज रात्री महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही स्थानिक पावसाची निर्मिती झाल्यास एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो मात्र विशेष पावसाची शक्यता नाही उद्या मात्र कोकण किनारपट्टीच्या बाजूने पुन्हा पावसाचं वातावरण होईल कोकण किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर हे पावसाचं वातावरण देखील कमी होईल तीस तारखेला रात्री देखील विशेष पावसाची शक्यता नाही मात्र पहाटे नांदेड लातूर आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे एक तारखेला सकाळी सात वाजेपर्यंतचा हवामान अंदाज बघितला असता महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु नुकसानकारक किंवा अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस होणार नाही त्यामुळे जी पावसाची दहशत शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे जी भीती आहे ती बाळगण्याची गरज नाही शाहीन चक्रीवादळाविषयी भरपूर चर्चा होईल कारण उत्तर भारतामध्ये ते तयार आहे परंतु त्याचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाही तीन दोन तीन तारखेनंतर आपण बघू शकता की पूर्व अरबी समुद्र या ठिकाणी आपल्याला श्रीलंकेजवळ एक चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसते आहे आणि या चक्राकार स्थितीचा वेग वाढून पुढे महाराष्ट्रावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मात्र तो पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागात प्रभावी पडणार आहे आणि सध्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असा पाऊस दोन तीन दिवस सरकणार आहे कारण हे दोन्ही कमी चक्रीवादळांचा जोर कमी होत जाईल आणि त्यामुळे पावसाचं वातावरण हे दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीने सरकणार आहे पाऊस लवकर कमी होणार नाही मात्र उर्वरित भारतातला पाऊस मात्र हळूहळू आता कमी व्हायला लागणार आहे उत्तर भारतातला पाऊस पटा सहा सात तारखेपासून कमी होईल आणि परतीच्या पावसाला प्रत्यक्ष सुरुवात होईल मात्र महाराष्ट्रातून पाऊस वीस तारखेपर्यंत तरी माघार घेणार नाही अशी शक्यता अधूनमधून महाराष्ट्रात कधी मध्यम कधी जोरदार पाऊस पडत राहणार आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भैरजय